जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांच्या बाजूच्या समुद्रात पॅसिफिक आणि हिंदी महासागर यांच्या सीमेवर डोसी निस्का या प्रजातीचा शिंपला आढळतो. फर्ग्युसन महाविद्यालय आणि आघाकर संशोधन संस्था येथे झालेल्या संशोधनावरून या शिंपल्यांचे मूळ पूर्वच्या कच्छच्या भागात सुमारे 20 कोटी वर्षापूर्वी होते असे आढळले आहे. जीवाश्माच्या आधारे केलेले हे भूविज्ञान शाखेतील महत्त्वाचे संशोधन आहे. कच्छमध्ये त्या काळी समुद्र होता आणि तिथे या शिंपल्यांचे पूर्वज होते. हिमालय पर्वताची निर्मिती झाल्यानंतर त्यांना उत्तरेकडे जाण्याचा मार्ग नाहीसा झाला. त्यांना ईस्ट इंडिज बेटांच्या मार्गाने पॅसिफिक महासागराकडे जाणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे ते शिंपले आता येथे न सापडता हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराच्या सीमेवर आढळतात. डोसी निस्का जातीच्या शिंपल्याचा जीवाश्म आम्हाला आढळला. डोसी निस्का हा शिंपला सध्या फक्त जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या अवतीभोवतीच्या सागरी पाण्यामध्ये सापडतो. म्हणजे तो इंडो पॅसिफिक रिजनमध्ये किंवा हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यांच्या सीमावर्ती भागामध्ये सापडतो. हल्ली या भागामध्ये असणाऱ्या शिंपल्याचा जीवाश्म 2 कोटी वर्षापूर्वी कच्छमध्ये कसा आढळावा यासंबंधी आम्हाला थोडंसं कोडं पडलं होतं आणि त्याचं उत्तर आम्हाला असं मिळालं की मायोसिन कालखंडामध्ये ज्यावेळी हिमालय पर्वताची निर्मिती पूर्ण झाली त्यावेळी तिथून हे शिंपले पूर्वेकडे मायग्रेट झाले, त्यांनी स्थलांतर केलं आणि आता इथून या भागातनं जरी ते विलुप्त झालेले असले, एक्सटिंक्ट झालेले असले, तरी सध्या मात्र ते जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या भागामध्ये सापडतात. तेव्हा सध्या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये असणाऱ्या शिंपल्याचं मूळ हे आम्हाला कच्छमध्ये सापडलं